न्यायालयीन समितीने केलेल्या पाहणीमध्ये महानगरपालिकेच्या सहा पैकी तीन शाळांमध्ये आठ कायमस्वरूपी शिक्षकांनी स्वतःच्या शिक्षक नियुक्त केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता त्यावरून शुक्रवारी महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांनी तडकाफडकी दोन शिक्षकांना निलंबित केले असून उर्वरित सहा शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावून चोवीस तासात खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार गुरुवारी न्यायालयीन समितीने शहरातील महानगरपालिकेच्या नक्षत्रवाडी अजबनगर किराडपुरा नंबर जुना बाजार सब्जी समतानगर येथील शाळांची तपासणी केली यावेळी सहा पैकी तीन शाळांमध्ये आठ कायमस्वरूपी शिक्षकांनी स्वतःच्या जागी बदली शिक्षिका नियुक्त केल्याचा प्रकार आढळून आला बदली शिक्षिका नियुक्त केल्याचा प्रकार आढळून आला बदली शिक्षक यांचे प्रमाण लक्षात घेता महानगरपालिकेच्या शहर शाळांमध्ये असे किती बदली शिक्षक कायमस्वरूपी शिक्षकांनी परस्पर नियुक्त केले असतील याबद्दल आता उलट चर्चा सुरू झाली आहे समतानगरच्या शाळेत पाच बदली शिक्षिका आढळल्या आहेत अजबनगर जुना बाजार आणि सब्जी मंडई येथील शाळेत प्रत्येकी एक बदली शिक्षिका आढळून आल्या प्रशासनाने यातील शाहीन फतेमा शबाना फिरदोसी यांना तडका फडकी निलंबित केले तर आशिया सुलताना शेख सुलताना नाज बेगम नसरीन देशमुख आणि वाजदा बेगम या सहा शिक्षिकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे त्यांना चोवीस तासात उत्तर देण्याबाबत नोटीसमध्ये नमूद केली आहे हा खुलासा प्राप्त झाल्यावर त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाणार आहे